जाणून घेऊया लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही घडामोडी. भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांचं रक्षण करणं ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी, मुंबई उच्च न्यायालयानं सांगली महापालिकेला फटकारलं. 5 राज्यातील निवडणुकीचा निकाल हा मोदी सरकारला इशारा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मत. 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग आणि मेट्रोच्या कामांचं भूमिपूजन. महाराष्ट्रात अशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन येणार नाहीत, माजी खासदार निलेश राणेंची ट्विटरवरून टीका. लोणावळ्यातील मगनलाल चिक्की बंद होण्याची शक्यता, अन्न आणि औषध प्रशासनानं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे दिले आदेश. रेल्वेचं तिकीट आता डेबिट आणि क्रेडिट कार्डवर काढता येणार, रेल्वे सूचना प्रणाली केंद्राचा निर्णय. जनतेनं मोदींबद्दलची नाराजी मतपेटीतून व्यक्त केली, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं वक्तव्य. मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करणार, भाजपची माघार. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात रस्सीखेच. 5 राज्यातील पराभवानंतर भाजपाला आणखी धक्का, भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांची घर वापसी होण्याची शक्यता. भारतीय राजकारणात भाजपाचा प्रभाव कमी होतोय, सुपरस्टार रजनीकांत यांचं मत.